आराखड्यांचा आहे आणि त्या दृष्टीने आजचा उपक्रम आहे की गावामध्ये असलेल्या कट्टरत्या स्त्रीची मुलाखत. तर ह्या मुलाखतीच्या संदर्भाने आपण आज इथे आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौप्रणिता उभे मॅडम यांना आपण इथे आमंत्रित केलेले आहे. आज आपण त्यांची मत आपण जाणून घेऊया आणि मुलाखत हा प्रकार कसा असतो काय असतो याची सुद्धा तुम्हाला परिचित येईल आणि तुम्ही सुद्धा समोर जाऊन कुठल्या तरी आपल्या गावातील ज्यांनी एक विशेष कार्य केलेलं असेल अशा व्यक्तींची मुलाखत घेता येईल तुम्हाला. शिक्षणाचे महत्व मला कळत. त्यासाठी मी मुलांना म्हणते की परिस्थिती कशीही असो, वडिलांकडे पैसे असो किंवा नसो, तरी पण तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही प्रयत्न करा आणि शिका. हीच मुलींच्या शिक्षणासाठी आपण कशा प्रकारे काळजी घेतो. मला दोन मुली आहेत. मी मुलींना सांगते का अभ्यास करा, आपल्या अभ्यासामध्ये लक्ष द्या, शिका चांगले, म्हणजे कमसे कम आई वडिलांचं तर नाव मोठं करा, बाकीच्या मध्ये लक्ष नको द्या असं सांगते मी त्यांना. शिक्षण म्हणजे खूप आताच्या युगामध्ये खूप महत्वाचं झाले आहे. शिक्षण आलं म्हणजे खूप काही समोर जाऊ शकते मुली. मी कळत वाईट काय चांगलं काय हा ते म्हणून सांगते का मुलींना, तुम्ही शिका, कोणतीही परिस्थिती आली तरीही तुम्ही शिका. हेच माझं म्हणणं आहे. तिथे तुम्हाला शिक्षणाचं महत्व पडलेलं आहे हे यावरून नक्कीच कळतं. जरी तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं नसेल तरी पण तुमच्या अंगांगात शिक्षणाचं महत्व काय आहे हे तुम्हाला कळलेलं असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलींना निश्चितच पुढे न्या यात काही शंका नाही. तर तुम्ही जेव्हा घरात तर काम करता पण घरा व्यतिरिक्त जेव्हा बाहेर समाजात काम करता त्यावेळेस तुम्हाला घरच्यांचा कसा काही सपोर्ट मिळतो, घरच्या लोकांची मदत तुम्हाला जेव्हा घरापुढच्या बाहेर तुम्ही निघून कार्य करता काम करता त्यावेळेस घरच्याचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्वाचा असतो, तरच ती स्त्री बाहेर काम करू शकते. तर अशा वेळेस तुम्हाला घरचा सपोर्ट कसा? हो मला ते नाही का देतात, मदत करतात, जा तू तुझी इच्छा असेल ते कर असे म्हणतात. कधीच मला नाही का असे असं हे करू नको ते करू नको, तुझी इच्छा आहे तू जा कामाला जा, हे कर ते कर शिक असं ते म्हणतात. अडथळा आला आहे तरी ते मला मदत करतात, ते साथ देतात आणि ते मला सामर्थ्य म्हणजे असं प्रोत्साहन देतात की जा बा तू होती तुझ्याच्यानं कर असे ते म्हणतात. घरचा सपोर्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्त्री कितीही हुशार असली तिच्यामध्ये कितीही ज्ञान असलं तरी ती पुढे जाऊ शकत नाही, कारण तर तिचे पाय तिथेच खेचल्या जातात. परंतु तुम्हाला इतका चांगला सपोर्ट मिळालेला आहे आणि म्हणूनच तुम्ही आज इथपर्यंत पोहोचल्यात आणि इथं चार चौघात बोलू शकता, चार चौघात वावरू शकता. हे खूप खूप महत्वाचं आहे की घरच्यांचा सपोर्ट, घरच्यांचं प्रोत्साहन आपल्या महिलांसाठी तरी खूप खूप गरजेचं आणि आवश्यक झालेलं आहे. तर मला सांगा तुम्हाला दोन्ही मुली आहेत, मुलगा नाही याची खंत कधी वाटली? मला दोन मुली आहे याचा खूप मला आनंद आहे. मला मुलगा आणि मुलगी मध्ये भेद नाही आहे. मुलगाही काहीच करू शकत नाही, मुलगी बी काहीच करू शकत नाही. जर मुलगी शिकली तर दोन घरचं नाव चालवतो, एक माहेरचं आणि एक सासरचं, त्याचाच मला अभिमान आहे. मुलगा वेळ पडली तर आई वडिलांना लाथा मारून हकलतो, पण जर मुलगी दूर असली तर सांभाळतो ती माईला आपल्या आईला. हेच मला अभिमान वाटतो मुलींना. मुलींना तुम्ही शिका आणि आई वडिलांचा नाही का अभिमान करा की आई आपली अशी असते की सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असते, देवीपेक्षा बी महान असते आई. म्हणून मी सांगतो मुलींना का आईला मान द्या, आईचा अपमान करू नका. आई सांगते ना त्याच मार्गावर चला तुम्ही, तर तुमचं कधी बी नाही का समोर चांगलंच होणार आणि चांगल्याच मार्गावर तुम्ही राहणार. म्हणून आईचं महत्व जाणा. आज आई कशी असते, किती काय करते आपल्यासाठी ते तिलाच माहित असते, आपल्याला माहित नाही. आपल्याला दुःख बी येऊ देत नाही मम्मी आपली. म्हणून सांगते का आपल्या आईचा मान राखा.
मुलांचा विशेष आवड नसते आणि जोपर्यंत आम्ही काही मुलींना शिकवतो मी मुलांना शिकवत नाही अशातला भाग नाही. आम्ही दोघांना सारखं शिक्षण देतो परंतु स्वतःहून शिकण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते तोच समोर जातो आणि मुलांमध्ये अशी जिद्द निर्माण नाही. सगळ्यांना निसर्गाने सारखं तयार केलेला आहे परंतु मुलांमध्ये अशी जिद्द थोडीशी कमी दिसत आहे आणि तुम्हाला खरोखर मुली असल्या तरी इतका आनंद आहे आणि मुलींप्रती इतकं प्रेम आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मला एक सांगा की तुम्हाला जसं बाहेर काम करताना घरच्यांचा जितका सपोर्ट मिळतो चांगलं प्रोत्साहन मिळते तितकं समाजाचं इतर लोकांचं आजूबाजूच्या परिसरातील तुमच्या शेजाऱ्यांचं सुद्धा प्रतिक्रिया काय असतात? समाजात काम करत असतो तेव्हा समाजाचा परिसरातील आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याचा सपोर्ट प्रोत्साहन इतकंच महत्वाचं असतं कारण त्यांनी आपल्यावर जेव्हा टीका केली तेव्हा मत दुखतं आणि जेव्हा मत दुखतं तेव्हा समोर पुन्हा काही कार्य करण्याची इच्छा होत नाही आणि तुम्हाला जेव्हा शेजाऱ्यांचा सुद्धा चांगला सपोर्ट मिळत आहे तेव्हाच तुम्ही पण चांगलं कार्य करण्यास पुढे जात आहात. नक्कीच ही प्रेरणा देणार. मला एक सांगा तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आहात तर शाळेच्या विकासासाठी तुम्हाला काय करायचं वाटतं? शाळेचे मी उपाध्यक्ष आहे. मला शाळेविषयी खूप काही वाटतं काय इथे कंपाऊंड झालं पाहिजे इथे नाही का मुलं सुट्टीच्या वेळेस नाही का येऊन खेळतात. चांगली शाळा सुधारावी आणि गावातल्या लोकांनी ही काळजी घ्यावी की इथं आपली मुलं शिकतात आणि आपल्या शाळेची शाळा म्हणजे सगळ्यांची शाळा आहे ही माझी नाही तुझी आहे असं नाही म्हटलं पाहिजे. जे गावातले नागरिक आहे त्यांनी काळजी घ्यावी की शाळेच्या पटांगणामध्ये येऊ नये कचरा करू नये खेळा खेळाच्या रीतीने खेळा पण शाळेची निगा भी राखा असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला नक्कीच शाळा सुधारण्याविषयी शाळेच्या विकासाविषयी तळमळ आहे आणि तळमळ जर अशी असली तरच माणूस काहीतरी करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जोपर्यंत आपल्या मनाला ही तळमळ चांगला वाटणार नाही तोपर्यंत आपण कुठलंही कार्य करण्यास प्रेरित होत नसतो. हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला याची जाण आहे शाळेचा विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं त्याविषयी खरंच तुमचं खूप धन्यवाद करावं वाटतं. मला शेवटचं एक सांगा की तुम्ही घरी काम करता तुम्ही शेतात किंवा इतर कुठे काम करता या व्यतिरिक्त तुम्हाला समाज कार्य करायला आवडेल का? समाज कार्याची मला खूप आवड आहे. घरी बी नाही पण समाज कार्य बी मला खूप आवडतं. पहिल्यापासूनच आवडतो की आपण काहीतरी आपल्यासाठी न करता दुसऱ्यासाठी बी करावं कारण आता जगामध्ये खूप युग पुरुष होऊन गेले आहे सावित्रीबाई सारख्या येऊन गेल्या आहेत. आज आपण भाऊ भावांमध्ये म्हणतो 10 रुपये सुद्धा देत नाही पण ते सावित्रीबाई फुलेंच्या ज्योतिबा फुलेंनी आपले 100 एकर विकून आश्रम काढले ते किती महत्वाचं काम आहे किती गर्वाचं काम आहे ते. पण आजच्या युगामध्ये आज भाऊ आपला 10 रुपयासाठी लढतो भाऊ भावामध्ये झगडा होतो पण ते कधीच आपला विचार करत नाही रात्री आपणही आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आपण जो दुसऱ्याची सेवा करतो ना त्याच्या मनाला इतका खुशी होती की खूप असेल. खरंच तुम्हाला म्हणजे समाजाविषयी तळमळ आहे मनात कणव आहे की आपल्या बरोबर आपण आपल्यासाठी तर जगतोच आहोत परंतु इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे याची तळमळ मनात असली की निश्चितच आपल्याला काहीतरी करावं असं नक्कीच वाटतं. तर जेव्हा आपल्या हा आर्वी गावामध्ये तुम्ही एक स्त्री म्हणून काम करत असताना स्त्रियांसाठी स्त्रिया आर्वी गावातील स्त्रिया आज कुठल्या परिस्थितीत आहेत आणि त्यांच्यामध्ये पुन्हा काय काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आर्वीमध्ये जेमतेम काही स्त्रिया आहेत हुशार आणि काही जेमतेम आहे की ते आपलं घर आणि मूल आणि सूर हेच ते करत राहतात पण त्यांना बाहेरची व्यवस्था काय आहे बाहेरच्या युगामध्ये काय चालू आहे ते त्यांना माहित नाही. फक्त आपलं मूल आणि चूल त्या स्त्रियांना म्हणते की आपलं ते दोन्ही मूल आणि चूल सांभाळावेच पण त्याच्यामुळे नाही का
त्याच्या पुढे आपण जाऊन मी बाहेरच्या युगात काय चालू आहे ते बघावे. स्त्रियांना म्हणते की तुम्ही बी शिका आणि बाहेर पडा, समजून घ्या बाहेरच्या युगामध्ये काय चालू आहे ते. ते मग आपण बी आपल्या मुलांना मुलींना शिकवू शकतो त्या बाई असं नाही तसं, आता खूप काही चालू आहे युगामध्ये हा, त्याच्यामुळे आपल्याला जागृत असायला पाहिजे ना. आता त्यामुळे दुसरं जाऊ शकतो आपण, तर त्यावेळेस आपण घाबरतो का एकटं जायचं कसं. त्यावेळेस आपल्या मध्ये हिंमत आली पाहिजे की नाही आपण हे करू शकतो ना जाऊ शकतो. म्हणून स्त्रियांना सांगते की तुम्ही आपल्या मध्ये हिंमत ठेवा, बाहेर पडा, बस इतकं सांग नाही. देवीसोबत या देवीचं सुद्धा महत्व थोडस आणि इतरांसाठी जेव्हा त्यांनी कार्य केलं त्यांची प्रेरणा आपण महिलांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. तेव्हा घर 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 आणि आपलं चूल चूल हेच करत राहण्यापेक्षा ते करा, ते पण तुमचं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी करू शकतो. आपल्या ती ताकद आहे, आपला तो आत्मविश्वास आहे, तो कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे. तो दाबून न ठेवता कुठेतरी बाहेर काढून त्याचा उपयोग केला तर निश्चित महिला सुद्धा कुठल्याही पुरुषापेक्षा मागे नाही हे निश्चितच सर्वांना माहिती. आता शेवटचा प्रश्न विचारते, स्वतःच्या आणि आपल्या मुलींच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो. त्यांना जेवल्याबरोबर फिरायला सांगितले. आणि बाहेरचं आता असं थंडीमध्ये काही आईस्क्रीम वगैरे खाऊ नका. बाहेरचं तेलकट तेल म्हणजे ते जंक फूड म्हणतो आपण, त्यांना ते खाऊ नका. कारण त्याच्यामध्ये काही असते खाऊ नका. जे मम्मी घरी बनवते काही असो वरण भात असो तेच आरोग्यासाठी चांगलं असते. आणि तुम्ही फळं खा आणि चॉकलेट कृष्णापुरामध्ये खूप काही हे असते चांगलं नसते ते खाऊ नका. मम्मी आपल्या आरोग्यासाठी खूप प्रत्येक पालकांना मुलगा असतो, प्रत्येकांनाच मुलगा असतो असं नाही, पण मुलगा असल्यानंतर आई वडिलांचं असं स्वप्न असतं का माझा मुलगा शिकला पाहिजे, चांगला शिकला पाहिजे, तो नोकरीला लागला पाहिजे. त्याच्यासाठी अतोनात पैसे पण खर्च करतात. आई तुम्हाला दोन्ही मुली हे अभिमानाची गोष्ट आहे, परंतु मुलींच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल तुमचं काय स्वप्न आहे ते थोडं सांगा. मला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी काहीतरी बनावं शिकावं खूप काही सामोर जावं असं वाटतं. पण मला वाटतं का माझ्या मुली तुम्ही आपल्या इच्छेनुसार मोठे व्हा. आम्ही सांगणार का बाई तू मास्टर टीचर बन किंवा डॉक्टर बन किंवा इंजिनियर बन ते आमच्या याच्यावर नको जा. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला डॉक्टर बनूशा वाटेल तर आम्हीही तुम्हाला सपोर्ट देतो. इंजिनियर बनायचं असेल तर इंजिनियर बना, पण तुमची इच्छा काय आहे ते सांगा वडिलांना. जमतेमध्ये वडील नाही का समोर आपली आपली एकवत आहे की नाही आहे ते बघणार. बरं असेल किंवा नसेल तर तुम्ही फक्त म्हणा का वडिलांपाशी का पप्पाजी मला हे बनायचं आहे, तर पप्पा काय 10 ते 5 करणार 5 ते 2.5 करणार पण ते तुम्हाला शिकवणार. पण तुम्ही दबून राहू नका, मनात ठेवू नका का माझ्या वडिलांपाशी पैसे नाही आहे तर माझे पप्पा मला शिकवणार की नाही शिकवणार त्याची काळजी तुम्ही करू नका. आई वडील काही करो, 10 एकर वावर का नाही विको, घर का नाही विको, पण अभ्यास करा जिद्दीने, आपला अभ्यास करून सामोर जा. हेच माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही शिका, शिक्षणामध्येच सर्व काही आहे. जशा सावित्रीबाई फुले यांनी पहिलं शिकलंय आणि नंतर आता आपण त्यांच्यामुळेच आपण इथं आहोत. प्रतिभाताई पटेल पाटील प्रधानमंत्री राष्ट्रपती होऊन गेले आहे ते कोणामुळे झाल्या, त्या देवीमुळे झाले आहे, कोणत्या सावित्री सरस्वतीने दुर्गा मातेमुळे नाही झाले. समजा आज देवीची पूजा करतो ना आपण भवानीच्या मंदिरात जाऊ, ते काहीच करत नाही. जे आपण शिकतो ना ते पुस्तकातून शिकतो, त्याच्यामुळेच आपल्याला ज्ञान मिळतो. देवा दहा वेळा पाया लागला ना तो आपल्याला देत नाही ज्ञान, शिक्षणामुळे पुस्तकामुळे ज्ञान मिळतं. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचा, अभ्यास करा छान, जे टीचर आपल्याला शिकवतात त्याचं रिव्हिजन घरी येऊन करा. आज तुम्ही जेव्हा मुलींना म्हणता की
तुमच्यात जी जिद्द आहे, तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही सांगा, हे खूप गरजेचं आहे. कारण आई वडील जबरदस्ती करून तुला हेच बनायचं आहे असं म्हटलं, पण त्याची इच्छा नसेल तर तो कधीही ते बनायला खूप त्याला त्रास होईल. पण मनामध्ये आपल्या मुलांच्या मनामध्ये जे काही आहे ते जर त्यांनी मला हे बनायचं आहे तेव्हा आई वडिलांचं प्रोत्साहन द्यायला खरंच महत्वाचं असतं. आणि तुम्ही धार्मिक विचाराचे आहात, जरी तुमचं एज्युकेशन फार जरी नसलं तरी, पण आज तुमच्यामध्ये ही विचाराची प्रगल्भता ही इतकी चांगली आहे की एखादा उच्च शिक्षित पालक सुद्धा कदाचित इतकी उच्च विचारसरणी ठेवणार नाही. तुमचं चांगलं विचारसरणी आहे निश्चितच. तुम्ही आपल्या बाळांसाठी, शाळेसाठी आणि समाजासाठी निश्चितच तुमची प्रेरणा ही खूपच महत्वपूर्ण असेल असं मला वाटते. आणि काही आज आपण इथे आला आणि आमच्या विनंती आमच्या मुलाखतीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद.